दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली आणि त्यानंतर दोनच दिवसात आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची अटक, या सगळ्या घडामोडींवरून आता राजकारण पेटलंय. मद्यविक्री धोरणावरून भाजपच्या आशिष शेलारांनी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केलाय. सगळं प्रकरण काय जाणून घेऊया. 24 फेब्रुवारी 2023 दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवालांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर दोनच दिवसात म्हणजे 26 फेब्रुवारी 2023 ला दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांना अटक झाली. आता तुम्ही म्हणाल, या दोन घटनांचा एकमेकांशी काय संबंध? तर त्यासाठी आशिष शेलारांची ही प्रतिक्रिया ऐका. आम आदमी पार्टी इस प्रकार से मद्य निर्माता या मद्य डिस्ट्रीब्यूटर्स के साथ व्यवहार कर रही थी, ठीक उसी समय पर महाराष्ट्र में तत्कालीन उद्धव ठाकरे जी की महाराष्ट्र विकास आघाड़ी की सरकार ये दारू बेचने वाले या दारू निर्माण करने वालों के साथ साजगार बना रही थी. आप सीबीआई मनीष सिसोदिया की उस इंक्वायरी को लेकर महाराष्ट्र तक पहुंचेगी क्या? शायद उसी के लिए अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे जी को मिले क्या? और उस दरमियान भी कोई लेन देन हुआ है क्या? सीबीआई की इंक्वायरी होनी चाहिए. ज्या पद्धतीने दिल्लीत मनीष सिसोदिया यांनी दारूवाल्यांवर खैरात केली, तशीच खैरात महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात झाली असा आरोप आशिष शेलारांनी केलाय. एवढंच नाही तर त्यांनी सीबीआय चौकशीचीही मागणी केली आहे. त्यामुळे दिल्ली पाठोपाठ महाराष्ट्रातही मद्य धोरणाची चौकशी होणार का, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. महसूल वाढावं सरकारचं म्हणून काही उपाययोजना त्यावेळेला महाविकास आघाडी सरकारने केल्या, परंतु कसं आहे की कोरोना काळात यांचं सरकार नव्हतं, त्यांनी कुठल्याही समस्येला तोंड दिलं नाही. आज अदानींच्या घोटाळ्यावर एवढं सगळं चाललं आहे, परंतु त्याबद्दल प्रधानमंत्री किंवा कोणी एक शब्द देखील काढत नाही आहे. त्यामुळे आशिष शेलार यांचं म्हणणं आम्ही फेटाळून लावतो. फक्त आशिष शेलारांच्या आरोपांना ऐकतं कोण? आशिष शेलारांनी मागे नगरविकास विभागाविषयी विधानसभेमध्ये आवाज उठवला होता, काय झालं? का शिपूट घातला आशिष शेलारांनी? त्यामुळे आशिष शेलारांचं ऐकतं कोण हा प्रश्न आहे माझा. तर दुसरीकडे मद्य धोरणात बदल केल्याने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना 4 मार्च पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्माला आलेला पक्ष अशी आम आदमी पक्षाची ओळख आहे, पण गेल्या काही वर्षांमध्ये आम आदमी पक्षाचे अनेक आमदार मंत्री हे जेलमध्ये अडकलेले आहेत. सत्येंद्र जैन जे दिल्लीचे आरोग्यमंत्री होते त्यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होता, तर सोमनाथ भारती यांच्यावरती घरगुती हिंसाचाराचा आरोप होता. आता मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षाचे 5वे मंत्री ठरले आहेत ज्यांच्यावरती असे आरोप झाले. या अटकेमागची कारणं काय आहेत ते सुद्धा पहा. 2021 नोव्हेंबरमध्ये नवं धोरण लागू झालं. नव्या धोरणात मद्यविक्री प्रक्रियेत बदल झाले. खासगी दुकानांमध्ये मद्यविक्रीला सुरुवात झाली. मद्यविक्रीसाठी दिल्लीची 32 झोनमध्ये विभागणी झाली. प्रत्येक झोनमध्ये 27 खासगी वेंडर्सची नेमणूक करण्यात आली. खासगी वेंडर्सना मद्यदर नियंत्रणाची परवानगी देण्यात आली. सर्वात महत्वाचं म्हणजे घरपोच दारूची परवानगी मिळाली. या संपूर्ण प्रकरणावर ईडी आणि इतर यंत्रणांची नजर होतीच. सीबीआयनंही याबाबत कारवाईला सुरुवात केली होती. 19 ऑगस्ट 2022 सिसोदियांच्या घरी सीबीआयचा छापा पडला. 30 ऑगस्ट 2022 सिसोदियांच्या बँक लॉकर्सची तपासणी झाली. 17 ऑक्टोबर 2022 सिसोदियांची सीबीआयकडून 9 तास चौकशी झाली. 25 नोव्हेंबर 2022 सीबीआय चार्जशीटमध्ये सिसोदियांचं नाव नव्हतं. 19 फेब्रुवारी 2023 सीबीआयकडून सिसोदियांना पुन्हा समन्स बजावण्यात आलं. आणि काल 26 फेब्रुवारी 2023 8 तासांच्या चौकशीनंतर सिसोदियांना अटक झाली. अटकेपूर्वी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीस्थळाचं सिसोदियांनी दर्शन घेतलं. मैं जेल जाने से नहीं डरता, हम लोग भगत सिंह के अनुयायी हैं. सरदार भगत सिंह जी देश के लिए फांसी पर चढ़ गए थे, इनके झूठे आरोपों के चक्कर में एक आध बार जेल जाना तो छोटी सी बात है.
कथित मद्य घोटाळा प्रकरणातील ही काही पहिली कारवाई नाही. 27 सप्टेंबर 2022 विजय नायर यांना पहिली अटक झाली. त्यानंतर दुसरी अटक झाली 28 सप्टेंबर 2022 समीर महेंद्रूंची. त्यानंतर अभिषेक बोईनपल्ली यांना 9 ऑक्टोबर 2022 तिसरी अटक झाली. तर काल 26 फेब्रुवारी 2023 मनीष सिसोदियांना चौथी अटक झाली. आप आणि भाजप हा वाद काही नवा नाही. काही दिवसांपूर्वी दिल्ली महानगरपालिकेतही त्याचा प्रत्यय आला होता. जुन्या वादात आता या कारवाईची मात्र नव्यानं फोडणी पडली आहे. या कारवाईला विरोध करत आपच्या कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलनं केली आहेत. भारतीय जनता पार्टी को ये पता होना चाहिए कि जो 26 फरवरी 2023 जिस दिन उन्होंने मनीष सिसोदिया जी को गिरफ्तार किया है वो दिन भारतीय जनता पार्टी के अंत की शुरुआत है. मुझे पूरा विश्वास है कि जिन लोगों ने दिल्ली को खून के आंसू रुलाया है, दिल्ली को लूटा है, भ्रष्टाचार किया है, अपराध किया है, उन लोगों को अपने किए की सजा अवश्य मिलेगी. तर यंत्रणांच्या कारवाईवरून संजय राऊतांनीही भाजपला टोला हाणलाय. अबकारी खात्याच्या एका धोरणात्मक निर्णयासंदर्भात त्यांना अटक केली. अशा प्रकारचे निर्णय हे कॅबिनेटचे असतात, व्यक्तीचे नसतात. एक लक्षात घ्या, दुर्दैव आहे या देशाचं, खास की या देशातली लोकशाही रोज खड्ड्यात जाताना दिसते. एकीकडे 2024 लोकसभा निवडणूक जवळ येते, त्याचवेळी दिल्ली पंजाब जिंकून राष्ट्रीय महत्वाकांक्षा वाढत चाललेल्या आपभोवती कारवाईचा ससेमिराही वाढत चाललाय. आधीच आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन तुरुंगात आहेत आणि आता मनीष सिसोदिया यांनाही अटक झाली आहे. त्यामुळे आपकडून देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत, पण त्याच अटकेनंतर सुरू झालेलं राजकारण आता कुठल्या वळणावर जाणार हे लवकरच कळेल. प्रशांत कदम सह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.